नमस्कार मित्रांनो माझा बळीराजा या शेतकरी बांधवांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा व मिळवा शेतीविषयक संपूर्ण अद्ययावत माहिती फक्त एका क्लिकवर महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे एकाच मिनिटामध्ये पहा राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपण आपापल्या आप तालुक्यातील जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांदा विक्री करण्यास घेऊन जात असताना कोणत्याही बाजार समितीमध्ये आपणास पुढील गोष्टीचा अनुभव येत असल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या व्हॉट्सअप नंबरवर आपण तक्रार आपल्या नाव व पत्त्यासह पाठवा कांद्याच्या विक्रीनंतर तात्काळ पैसे रोख स्वरूपात न देणे किंवा तात्काळ आर टी जी एस निफ्ट न करणे एकदा कांद्याचा लिलाव झाल्यानंतर परत व्यापारी खऱ्यावर कांदे खराब आहे असे कारण सांगून वजन किंवा भाव कमी करणे अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी असतात त्या आपण या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवू शकतात राज्यातील कोणत्याही बाजार समितीमध्ये कांदा उत्पादकांना नाहक त्रास देण्याचे काम होत असल्यास संबंधित बाजार समितीला जाब विचारून असे प्रकार तात्काळ बंद केले जातील असं आव्हान भारत दिगोळे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र पाटील राज्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांच्या वतीने करण्यात आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून आपल्या बाजार समितीमध्ये आपल्याला जर काही अडचण आल्यास तात तात्काळ त्याचं निवारण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे करण्यात येईल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा